टिपिकल मिडल क्लास फॅमिली मधला एक मुलगा आणि या मुलाचा चौदाव्या वर्षी स्कूल ड्रॉप आऊट होण्यापासून ते तेहतीसाव्या वर्षी सेल्फ मेड बिलेनियर बनण्याचा प्रवास आठ हजार रुपये पगारापासून ते नऊ हजार करोडची कंपनी उभारण्यापर्यंतचा प्रवास ही कंपनी म्हणजे झिरोदा आणि हा मुलगा म्हणजे निखिल कामत झिरोदा म्हणजे भारतातली सगळ्यात मोठी स्टॉक ब्रोकिंग फर्म आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि निखिल कामत म्हणजे तरुण अब्जाधीश बरेच दिवस ही कंपनी आणि या कंपनीला अतिशय लहान वयात यशाच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या दोन भावांचं कौतुक होतच होतं पण आता अजून एका गोष्टीसाठी या कंपनीचं आणि कंपनी मोठी करणाऱ्या निखिलचं कौतुक करण्यात येत आहे ते।, ते कारण म्हणजे ब्रोकरेज फर्म झिरोदाचे को फाउंडर असलेल्या निखिल कामत यांनी आपल्या संपत्तीपैकी निम्मी म्हणजे पन्नास टक्के संपत्ती दान करण्याचा वॉरिन बफे आणि अब्जाधीश बिल गेट्स यांचं द गिव्हिंग प्लेज हे एक मोठं कॅम्पेन आहे या कॅम्पेन अंतर्गत जगभरातल्या लोकांच्या भल्यासाठी कल्याणासाठी काम चालतं आणि या कॅम्पेनच्या डोनेशन क्लब मध्ये आता निखिल कामत सहभागी झाले निखिल कामत म्हणजे द गिव्हिंग प्लेज मोहिमेत सहभागी होणारे भारतातले सर्वात तरुण व्यक्ती ठरले शिवाय या क्लबमध्ये अजिम प्रेमजी किरण मुजुमदार शॉ रोहिणी आणि नंदन निलेकणी यांच्यानंतर सहभागी होणारे निखिल कामत हे चौथे भारतीय आहेत यात सहभागी होणारी लोक काय करतात तर आपली बहुतेक संपत्ती समाजाच्या भल्यासाठी दान करतात आता छत्तीस वर्षांचे निखिल कामत शेअर मार्केटमध्ये अनुभवी आहेत तुम्ही त्यांचे फायनान्स सेल्स शेअर्स या विषयांवरचे अनेक इंटरव्यूज पॉडकास्ट आणि व्हायरल झालेले रील्स इंटरनेटवर पाहिले असतील आज निखिल कामत हे नाव सगळ्यांना इन्स्पायर करतं पण या क्षेत्रात निखिल कामत यांची फार कमी वयातच एंट्री झाली आहे त्यांनी आपल्या भावासोबत या क्षेत्रात अगदी कमी वयात सुरुवात केली निखिल कामत यांचे वडील एका बँकेत नोकरी लावते आणि त्यांची कामानिमित्त कायम ट्रान्सफर होत असे निखिल जेव्हा नऊ वर्षांचा होता तेव्हा त्याचं कुटुंब बँगलोर मध्ये राहत असे त्या वयात सुद्धा निखिलला शाळेत जाण्यात इंटरेस्ट नसायचा त्याचं म्हणणं असायचं की शाळेत सगळे आपल्याला एखादी गोष्ट करायची म्हणून करायला लावतात पण ती का करायची ते सांगतच नाही एकदा शाळेत असताना पीटी टीचरने कवायती नीट करत नाही म्हणून निखिलला ओरडा दिला होता आणि तेव्हापासून शालेय शिक्षणाविषयीचा निखिलचा इंटरेस्ट कायमचा संपला निखिलने नववीत असताना शिक्षण सोडलं त्याला पहिल्यापासूनच बिझनेस मध्ये इंटरेस्ट होता वयाच्या चौदाव्या वर्षी निखिलने आपला मित्र तेजपाल सोबत एक छोटासा बिझनेस सुरू केला हे दोघं मिळून जुने फोन्स विकायचे आणि त्यातून पैसे कमवायचे तेव्हा निखिलच्या आईला असं वाटलं की आपल्या पोराचं शिक्षणावरचं लक्ष हे असंच चालत राहिलं तर कायम सोडून जाईल म्हणून तिने निखिलने जमवलेले सगळे फोन टॉयलेटमध्ये फ्लश करून टाकले पण शेवटी व्हायचं तेच झालं निखिलची काही नंतर पुन्हा शाळेत जायची कधी इच्छा झाली नाही तेव्हा निखिलच्या आई वडिलांनी त्याला एकच गोष्ट सांगितली की आयुष्यात आम्हाला मान खाली घालावी लागेल असं तरी काही करू नकोस शाळा सुटल्यानंतर एकच ध्येय ते म्हणजे पैसा कमवणे त्याला स्वतःला सिद्ध करायचं होतं त्यामुळे तो झपाटून कामाला लागला एका फेक डॉक्युमेंटच्या आधारावर त्याला कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली साधारण सोळा सतरा वर्षांचा असताना निखिल त्या कॉल सेंटरमध्ये काम करत होता आणि त्यावेळी त्याला फक्त आठ हजार रुपये पगार होता त्या नोकरी दरम्यान तो संध्याकाळी चार पासून एक पर्यंत शिफ्ट करत असे आणि सकाळच्या वेळा ट्रेडिंग करत असे निखिलने शाळाच पूर्ण केली नाही त्यामुळे डिग्री घेण्याचा हो पण अजून एका गोष्टीत मात्र त्याला खूप इंटरेस्ट होता ते म्हणजे हो दोन हजार दोन साली अंडर सिक्स्टीनच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं पण नंतर त्याने आपले जजमेंट स्किल्स बिझनेस आणि शेअर्स मध्ये वापरायला सुरुवात केली अठराव्या वर्षी निखिल कामतच्या वडिलांनी त्याला काही पैसे देऊ केले करत असलेली नोकरी सोडून मग निखिल कामतनी आपला भाऊ नितीन कामत याच्या सोबत कामत असोसिएट्स नावाची कंपनी सुरू केली आणि त्यानंतर मग पुढे दोन हजार दहा मध्ये या दोघांनी झिरोदा ची स्थापना केली आज झिरोदा ही सोळा हजार पाचशे कोटी रुपयांचं भाग भांडवल असलेली कंपनी दोन हजार बावीसच्या आर्थिक वर्षात झिरोदाचा निव्वळ नफा दुप्पट झाला कंपनीचा नफा दुपटीने वाढून दोन हजार चौऱ्याण्णव कोटी रुपयांवर पोहोचला आणि या नफ्यामुळे ही कंपनी भारतातल्या सर्वात जास्त प्रॉफिट मिळवणाऱ्या नव्या काळातल्या टेक्नॉलॉजिकल कंपन्यांपैकी एक बनली निखिल कामतने हुरून इंडिया सेल्फ मेड रिच लिस्ट मध्ये सुद्धा अव्वल स्थान पटकावलं होतं गेल्या एकोणीस वर्षांपासून निखिल कामत स्टॉक मार्केटचं काम पाहताय निखिल कामत यांना लहानपणापासून फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं असल्यामुळे आणि त्यासाठी स्टॉक मार्केट हा उत्तम पर्याय असू शकतो हे वाटल्यामुळे त्यांनी हेच करिअर म्हणून निवडायचं ठरवलेलं झिरो कंपनी तर झाली शिवाय त्याने इतरही कंपन्यांमध्ये आपला जम बसवलाय जसं की प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटसाठी असलेली गृह कंपनी हेच फंड ट्रू बिकेन भारतातल्या अल्ट्रा हाय नेटवर्थ व्यक्तींच्या संपत्तीचं व्यवस्थापन करणारे इतर उपक्रमही त्याच्या अंडर राबवले जातात शिवाय फिनटेक इन्क्युबेटर मॅटर आणि रेन मॅटर फाउंडेशन या हवामानाशी संबंधित समस्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या नॉन प्रॉफिटेबल कंपन्या सुद्धा त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करतात आज हा माणूस मोठा सेल्फ मेड आहे त्याच्या कर्तृत्वावर मोठा झालाय त्याने स्वतःची कंपनी मोठी केली आहे हे सगळं तर आहेच पण आपण समाजाचं सुद्धा देणं लागतो याची जाण असणं ही त्याच्या बाबतीतली सगळ्यात भारी गोष्ट आहे आणि हीच गोष्ट आपल्याला अब्जाधीस बनण्याची नाही तर निखिल कामत बनण्याची प्रेरणा देते ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इन्स्पायरिंग स्टोरीजसाठी बोल व्हिडिओ चॅनेल पाहत रहा